तिसऱ्या काही लोकांनी आमदारांनी आजच्या मिटिंगला तुम्ही घेऊ नये यासाठी सुद्धा काही दमदारी केली. आणखी कोणाला टीका केली म्हणून त्यांनाही फोन करण्यात आला. अशी गमतीची गोष्ट आहे. लोकसेवेमध्ये एखादी गोष्ट चुकली न्यायची तर टीका करायची नाही, जाहीर बोलायचं नाही. आणि तसं बोललं तर त्यांनी दमदारी इथे आमदारांनी तशा भागाची दमदारी झाली. मला त्याने सांगायचे लावणारे तू आमदार पुन्हा झाला, तुझ्या सगळ्याला इथं फोन आलं होतं, त्यावेळेस पक्षाचा तुझा अध्यक्ष कोण होता, फॉर्म भरायला खून छिन्न यासाठी नेत्याची सही लागते, ती सही माझी आहे. आणि अशा सैनिकांनी आणि तुम्ही आज त्याच पक्षाच्या त्याच विचाराच्या कार्यकर्त्यांनी जे तुम्हाला निवडून आणण्याच्यासाठी रावले घाम घाला आज त्यांना तुम्ही दमदर्शी कसा. माझी विनंती आहे एकदा दमदर्शी दिली सर वास पुन्हा असं काही केलं तर सरळ थोडा म्हणतात त्यांना मी या रस्त्याने कधी जात नाही, पण या रस्त्याने जाण्याची स्थिती कुणी निर्माण केली तर सोडत केली. आज तुम्ही लोकांनी या ठिकाणी आम्हा सगळ्यांना अग्रहाला बोलवलं, तुमच्याशी बोलायची संवाद साधायची संधी दिली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी आमच्या खानापासून आभारी आहे. हे जे आमचे तीन पक्ष आहेत तिघांच्या ज्या खुल्या आहेत जसा उमेदवार येईल तसा विचार करा. एक खून शिवसेनेची मशाल आहे, राष्ट्रवादीची खून तुसाजी धनकुवाडूस आहे, आणि काँग्रेसचे खून पंजा आहे. या तिन्हीपैकी जसा उमेदवारीचा असेल त्याच्या पाठीशी शक्ती उमेदवार एवढंच सांगतो. माझी जनसभा